नमस्कार, मी प्रसाद पुन्हा भेटतो आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. जवळपास 4 महिन्यांनी मी आज व्हिडिओ शूट करतो आहे, म्हणजे एक व्लॉग बनवतो आहे. आणि जवळपास जानेवारीपासून ते मला वाटते आता जूनपर्यंत मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे आपल्या चॅनेलवरती. खूप मोठा पॉज घेतल्यानंतर आज तुमच्यासमोर मी येतो आहे. सो एक्झॅक्ट मी 4 महिने कुठे होतो आणि मी काय केलं आणि पुढचे प्लॅन्स आपले काय आहेत यूट्यूब चॅनलला घेऊन, सो ते तुमच्याबरोबर मी आता डिस्कस करणार आहे. मी आता आहे माझ्या मलाडच्या घरी आणि मी आता इथून निघेन. आपण जाऊ पार्किंगमध्ये गाडी घेऊ आणि गाडी म्हणजे आपली ब्रेझा. मला वाटलेलं की मी गाडी घेतल्यानंतर बरेच काही व्हिडिओ बनवेन आणि म्हणजे मला अजून कॉन्टेंट मिळेल बनवायला. पण मला वाटतं लास्ट व्लॉगच आपला काहीतरी आपण गाडी घेतलेल्याचं अपलोड केलं. त्याच्यानंतर आपण औरंगाबादला गेलो आणि तेसुद्धा व्हिडिओ बनवले, तेसुद्धा पेंडिंग आहेत. सो ॲक्च्युअल माझा प्लॅन काय आहे आणि मी काय विचार करतो आहे ना, आपण आता बाहेर जाऊया, गाडी घेऊया आणि मग नंतर आरामात बसून बोलूया. हा जो बॉक्स आहे ना, सो मी जवळपास 4 महिन्यांनी गोप्रोचा ओपन केला, आपला चार्जिंगची केस. सो आता हे सर्व घेऊन आपण निघूया. मी निघालो आहे मालाडला, म्हणजे मालाडमधून माइंड स्पेसला मी जातो आहे. आणि तिकडे गेल्यानंतर आहे ना बऱ्याच गप्पा गोष्टी करणार आहोत आपण. दुपारचे 3 वाजले त्याने आपण बघतो आहे ट्रॅफिक म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे. ही जी जागा आहे ना, म्हणजे मालाड माइंड स्पेसला बऱ्यापैकी शांत जागा आहे. मी आता विंडो ओपन ठेवल्यात म्हणून बऱ्यापैकी आवाज येत असेल, पण छान वाटते इथे येऊन. म्हणजे जर काही गप्पा गोष्टी करायची असतील, काही बोलायचं असेल, आणि मला वाटते आपले मागचे जे काही 2 रील्स आहेत मी इंस्टाग्रामला अपलोड केलेले, सो इथेच बसून मी ते शूट केलेले. हां, सो आता मेन टॉपिकवरती येऊया. ॲक्च्युली म्हणजे आपण आहेत ना, जवळपास 4 महिने झाले मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत नाही. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलंसुद्धा की तू व्हिडिओ अपलोड का करत नाही आहेस, किंवा तुझे ब्लॉग येत नाही आहे, तुझी अपडेट समजत नाही आहे. पण याच्यामागे असं स्पेसिफिक काही रिझन नव्हतं. पण जेव्हा आपण आपल्या डेली रुटीनमध्ये एकदम बिझी होऊन जातो आणि अचानक बऱ्याच काही गोष्टी आपल्याकडे येतात ना, सो गोष्टींना मॅनेज करणं थोडंफार मागे पुढे होऊन जातं. सो असंच काहीतरी झालं. आणि जर बघायला गेलं तर आपली यूट्यूब जर्नी जी आहे, म्हणजे जवळपास 2019 डिसेंबरपासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो आहे, पण तेवढा एक काही रिस्पॉन्स मला नाही भेटला यूट्यूबवरून. आणि कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी मी ठेवलेली आणि तरीसुद्धा तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. आणि मग कुठे ना कुठे आहे ना, म्हणजे मी थोडा एक यूट्यूबकडून बाजूला होत गेलो. सो असं स्पेसिफिक काही रिझन नाही आहे मी का व्हिडिओ बनवत नाही आहे त्याचं. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की आज आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, सो त्या गोष्टी बऱ्याच लोकांकडे नाही आहेत. आणि या गोष्टीचा आपण विचार करत नाही. म्हणायला गेलं तर माझं जे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, म्हणजे क्वालिटी टाइम विथ प्रसाद, हे मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे ज्याच्या थ्रू मी अर्न करतो एव्हरी मंथ किंवा काही महिन्यांनी, किंवा यूट्यूबकडून म्हणू शकतो की एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ पेमेंट माझ्या अकाउंटला येतं. आणि ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो, खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच गोष्टीमुळे मला वाटतं आज मी तुमच्यासमोर बसलेलो आहे, कारण एवढ्या महिन्याच्या गॅपनंतर पुन्हा यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं खूप मुश्किल टास्क आहे. आणि ती एक गोष्ट मनामध्ये नेहमी असायची की ह्या 4 महिन्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी फोन करून विचारले की प्रसाद बाबा, आम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, आम्हाला एक सजेस्ट कर किंवा गाईड कर, कसे व्हिडिओ अपलोड करायचे असतात, कसे एडिटिंग करायचे असते. आणि बऱ्याच लोकांना मी असं हेल्पसुद्धा, म्हणजे बऱ्यापैकी त्यांना गाईडसुद्धा केलं. पण मनामध्ये हा विचार असायचा की आज जे काही नवीन यूट्यूबर आहेत, सो त्यांचा एक बेसिक त्यांच्या मनामध्ये ती एक गोष्ट असते की उद्या जाऊन माझं यूट्यूब चॅनल आहे ना ते मॉनिटाईज झालेलं म्हणजे व्हायला पाहिजे, आणि जेणेकरून एक यूट्यूबद्वारे मी सुद्धा इन्कम अर्न करेन. सुरुवातीला मित्रांनो कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट असते. आणि ते लोक आज मला विचारत आहेत की बाबा आम्हाला हेल्प कर किंवा आम्हाला थोडीफार गाईड कर आम्हाला यूट्यूबसाठी. आणि तो माझ्या मनामध्ये विचारायला की माझं स्वतःचं जर चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, म्हणजे यूट्यूबचे जे काही क्रायटेरिया असतात ते सर्व मी क्लिअर केलेले आहेत, आणि आज भले तेवढी ग्रोथ नाही आहे, तेवढी रीच नाही आहे चॅनलला, पण जे लोकांची स्वप्न आहेत ना ते स्वप्न ऑलरेडी मी जगतो आहे.
सो आणि मी स्वतःहून यूट्यूब चॅनल बंद केले हे कुठे ना कुठे मला पटत नव्हतं. सो आजसुद्धा मित्रांनो मी असं काही डिसाईड नाही केलं तुमच्याबरोबर काय बोलेन किंवा काय बोलायचं आहे. फक्त 4 महिन्याचा जो काही गॅप होता ना सो तो मला आता भरून काढायचा आहे. आणि यापुढे मित्रांनो असं स्पेसिफिक मी काही बोलणार नाही की मी डेली व्लॉग अपलोड करेन किंवा ट्रॅव्हल व्लॉग अपलोड करेन किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपले असेल असं स्पेसिफिक काहीच नाही आहे. पण एक एवढं नक्की सांगेन की आपल्या चॅनलवरती यापुढे ना तुम्हाला बऱ्यापैकी पहिल्यासारखा किंवा त्यापेक्षाही वेगळा एक नवीन प्रकारे कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. सो ही तुम्हाला मला एक अपडेट द्यायची होती आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे. आणि नक्कीच म्हणजे माझं डेली रुटीन आहे ते तुम्हाला कधी कधी मी शेअर करेन किंवा ट्रॅव्हल व्हिडिओज आहेत किंवा मी कुठे बाहेर फिरायला जातो आहे ना ते सुद्धा सांगेन. अच्छा अजून एक गोष्ट सांगायची राहिली की या काळामध्ये मला बऱ्याच जणांनी ॲक्च्युली फोनसुद्धा केले यासाठी केले की त्यांच्या गोष्टी त्यांचे जे काही व्यवसाय आहेत ॲक्च्युली कोणाचं हॉटेल आहे कोणाचं एक रेस्टॉरंट आहे किंवा कोणाचं एक आपण बोलतो ना की एक स्नॅक्स एक छोटंसं एक ठेला आहे सो त्याचं प्रमोशन करायचं आहे. आणि मी त्या गोष्टींना क्लिअरली नाही म्हणालो पण आता असं वाटतं आहे की यस त्यासुद्धा गोष्टी आपण करणार आहोत. म्हणजे जर कोणाचंही एक कोणतंही शॉप असेल काही बिझनेस असेल सो त्याचंसुद्धा प्रमोशन असेल किंवा अजून एक वेगळ्या प्रकारे इंस्टाग्रामच्या रील्सवरती आपल्याला जर कोणाचं प्रमोशन करायचं असेल यूट्यूबवरती करायचं असेल सो नक्की त्यासुद्धा गोष्टी आपण करणार आहोत. आणि एक जेवढं मला पॉसिबल आहे ना त्या गोष्टींसाठी माझं सहकार्य तुम्हाला असणार आहे. आणि नक्कीच म्हणजे जर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे जवळपास 100 सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर 1500 2000 3000 आसपास सबस्क्रायबर मित्रांनो जेव होतात ना तेव्हा खूप एक नवीन यूट्यूबरला एक आनंद मिळतो. आणि आपले जवळपास 3800 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि एवढं होऊन जर मी कुठे ना कुठे यूट्यूबचे व्हिडिओ बनवत नाही तर हे मला स्वतःला पटत नाही आहे. सो यापुढे मी हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला भेटतील. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगेन ती म्हणजे यापुढे आपण फक्त मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचो ठीक आहे. म्हणजे जे काही व्हिडिओ आपले फिश मार्केट शो असतील किंवा ट्रॅव्हल सिरीज आपण मराठीमध्ये बनवतो पण यापुढे जे काही एक व्हिडिओ डेली व्लॉग असतील किंवा आपल्या कोकणातले असतील किंवा एक नॉर्मल व्हिडिओ आहेत जे फक्त एक ग्लोबली बघितले जात नाही आहेत ना सो त्यांना मी मराठीमध्ये बनवेन. सांगायचं झालं तर मित्रांनो आपण रेव कार ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता किंवा आपण फिश मार्केटचे जे काही व्हिडिओ बनवतो ना मला बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की प्रसाद तुझे व्हिडिओ जे आहेत ते हिंदीमध्ये आम्हाला बघायला आवडतील. आणि त्याचं रिझन असं असतं की बऱ्याच लोकांना हिंदी समजते. आता रेव कारचा जो मी व्हिडिओ होता तेव्हा जवळपास मला वाटते बँगलोरमधूनसुद्धा मला लोकांच्या कमेंट आल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा की आम्हाला मराठी समजत नाही आहे तुम्ही हिंदीमध्ये ट्रान्सलेट करा जेणेकरून आम्हाला तो इन्फॉर्मेशन जी आहे जी रेव कारबद्दल आम्हाला जाणून घ्यायची आहे जी तुम्ही सांगताय सो ती मला बघायला भेटेल. सो मला हेच म्हणायचं आहे की यापुढे आपण एक लँग्वेज स्पेसिफिक व्हिडिओ आपण नाही बनवणार आहोत. आणि डिपेंड असेल म्हणजे कोणता व्हिडिओ आहे काय आहे त्याप्रकारे आपण नक्कीच व्हिडिओ बनवू हिंदीमध्ये असतील मराठीमध्ये असतील आणि फुल जे काही तुमच्यासमोर मी जसा आहे ना सो तसा तुमच्यासमोर मी प्रेझेंट स्वतःला करेन. आणि नक्कीच आपली ही जर्नी पुन्हा एकदा आपण चालू करतो आहे. आणि तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्या कोणाचे व्यवसाय असतील काही बिझनेस असतील जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल किंवा मला तुम्ही काही सजेशन पण देऊ शकता जे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा. सो आजपासून आहे ना आता हा व्हिडिओ मी बंद करेन आणि नक्कीच यापुढचा मला व्हिडिओ बनवा. मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि एवढं नक्की सांगेन की जे कोणी आता पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे सजेशन्स कमेंट बॉक्समध्ये कळवा. मला वाटते माझी जी टॅगलाईन जी होती ना जी मी एव्हरी व्हिडिओच्या एंडिंगला म्हणायचो हां नक्कीच अशा प्रकारचे व्हिडिओ बघत राहा बोलत राहा भेटत राहा. सो हे मी थोडंफार विसरलेलो पुन्हा एकदा म्हणेन की अशाच प्रकारे आपली व्हिडिओ जे आहेत ते बघत राहा बोलत राहा भेटत राहा. थँक्यू.